धावण्याच्या स्पर्धेतील अतिशय कठीण समजली जाणारी कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे 9 जून रोजी पार पडली आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून हजारो स्पर्धकांसोबत अमरावती जिल्ह्यातील 6 धावपटूंनी सलग 11 तास धावत 90 किलोमीटर पार केलाय. यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक दिलीप पाटील यांच्यासह दीपमाला साळुंखे बद्रे, पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश पाटील, पोलीस कर्मचारी राजेश कोचे, पोलीस निरीक्षक सतीश उमरे यांनी देशाचं नाव उज्ज्वल करत मेडल पटकावलंय. दक्षिण आफ्रिकेतील डर्बन आणि पीटर मरिडसबर्ग या 2 शहरांदरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत 90 किलोमीटर अंतर पार करताना 6 टप्पे असतात. ते सर्व टप्पे ठराविक वेळेस स्पर्धकांना पूर्ण करावे लागतात. 90 किलोमीटर अंतर 12 तासात पूर्ण करणाऱ्यांनाच पदक दिलं जातं. ही जगातील सर्वात कठीण व खडतर समजली जाणारी 90 किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन अमरावती येथील दिलीप पाटील यांनी 2024 तब्बल 8 वेळा पूर्ण केली आहे. संपूर्ण भारतामधून 323 धावपटू या स्पर्धेत सहभागी होते. त्यापैकी 6 धावपटू अमरावतीचे आहेत. 2023 दिलीप पाटील आणि दीपमाला साळुंखे बद्रे असे 2 जण सहभागी झाले होते. परंतु यावर्षी पहिल्यांदाच अमरावतीसारख्या लहान शहरामधून कॉम्रेड मॅरेथॉनसाठी 6 जण सहभागी झाले होते. 2011 कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहे आणि आतापर्यंत मी 8 वेळा ही मॅरेथॉन कम्प्लीट केलेली आहे. 2024 माझी 9वी असेल आणि 2025 10 पूर्ण करण्याचा माझा एक मानस आहे. तर अमरावती रोड रनर्स हा जो एक मॅरेथॉनचा ग्रुप आहे हा जवळपास 2020 आम्ही सुरू केला. कारण अमरावती हाफ मॅरेथॉन जी सुरू झाली यामध्ये शहरामधून मॅरेथॉन रनर्स भेटावे हा यामागचा उद्देश होता. की एक प्रॉपर सिस्टमॅटिक ट्रेनिंग जर लोकांना मिळालं तरच अमरावतीतून मॅरेथॉनला तयार होतील. त्या उद्देशाने हा ग्रुप स्थापन करून त्या ग्रुपच्या माध्यमातून सर्व जो कोणी असेल त्याला मॅरेथॉनचं ट्रेनिंग देण्यात येतं. त्याला कारण असं आहे की ट्रेनिंग डिसिप्लिन आणि सिस्टमॅटिक ट्रेनिंग देण्यात येतं. त्याशिवाय ट्रेनिंगसोबतच न्यूट्रिशन काय म्हणजे तुम्हाला ट्रेनिंगमध्ये काय काय गोष्टी फूड्स ज्यामध्ये काय चेंजेस करावे लागतात, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस करावे लागतात, ह्या सर्व गोष्टीचं त्यांना प्रशिक्षण देण्यात येतं. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.